आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हनुमान यात्रेनिमित्त येळगुड येथे स्वच्छता मोहिमेला आरंभ. रस्ते झाले चकाचक, गटार झाली प्रवाहित. हातकणंगले तालुक्यातील येळगुड गावात हनुमान देवाची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरते. पंचक्रोशीतील भक्त मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. यात्रेची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. सहकार महर्षी वसंतराव मोहिते आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाला मानणारी मोहिते आवाडे गटाची सत्ता विकास कामाचा धडाका लावली आहे. गावात लाखो रुपयांची विकास कामं पूर्ण झाली आहेत. हनुमान देवाच्या यात्रेच्या निमित्ताने आवाडे मोहिते गटाच्या पुढाकारांनी महत्व दिलं आहे. खासदार राजू शेट्टी, आमदार सुजित मिंचेकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या फंडातून विकासाला चालना मिळाली आहे. रविवारी होणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने ठेकेदारांकडून स्वच्छतेला महत्व देण्यात आलं आहे. जवळपास 20 ते 25 कर्मचाऱ्यांनी गावातील रस्ते, गटर आणि कचरा बाजूला करण्याला महत्व दिले आहे. सरकार उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक सुजित सिंह मोहिते, येळगुड विकास सेवा संस्थेचे चेअरमन अजित सिंह मोहिते, चांदी उद्योजक अनिल पाटील, अण्णासाहेब गोटखिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत वडर, सनी हनबर, तात्यासो हजारे, बंडा पाटील आदींनी विकास कामावर लक्ष केंद्रित केले आहे. महानकारी न्यूज साठी येळगुडहून सुनील घुनके.